बातमी येते आहे आपल्याकडे आता चांदवड मधून। चांदवडचे उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांनी कोविड सेंटर मध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवण्याचं एक महत्त्वाचं काम आज केलं आहे। चांदवड येथील कोविड सेंटर मधील कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी यांचं चांदवड उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे व चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलंय। कोरोनाच्या या काळामध्ये सर्व आरोग्य कर्मचारी त्यांचं मनोबल वाढवलंय। चांदवड व देवळा तालुक्यातील सर्व विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी हे व्यवस्थितपणे आपलं काम करत आहेत, त्यामुळे चांदवड उपविभागामधील चांदवड तसेच देवळा येथे कोरोनाच्या रुग्णांची संख्याही नियंत्रणात आहे। उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी आवश्यक ते मार्गदर्शन केले तसेच काही सूचना देखील दिल्या आहेत। याबरोबरच त्यांनी त्यांचं मनोबल वाढवण्याचं देखील काम केलेलं आहे। कोरोनाच्या या कठीण काळामध्ये सर्व आरोग्य अधिकारी तसेच कर्मचारी हे अगदी मेहनतीने काम करत आहेत। त्यांच्या या मेहनतीला चांदवडचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे तसेच तहसीलदार प्रदीप पाटील यांनी त्यांचं कौतुक करून खूप महत्त्वाचं काम आज चांदवड इथे पार पाडलंय। जनमत मराठी वाहिनीसाठी विक्रम देवरे, प्रतिनिधी चांदवड।